Now we are going to start another one example which is similar like a previous one. But there is a little bit change in this. What is the change we can see in that example? See the example, 4 upon x minus y plus 1 upon x plus y is equals to 3. And second, 2 upon x minus y minus 3 upon x plus y is equals to 5. Here what we have to do, see. आता आपल्याला इथे काय करायचंय बघा. तर ह्या दिलेल्या एक्सप्रेशन मध्ये जसं आपण मगाशी 1 अपॉन x साठी एखादा व्हेरिएबल चूज केलेला, आता इथे आपण एकत्र 1 अपॉन x मायनस y ह्याच्यासाठी एक व्हेरिएबल चूज करणार आहे आणि 1 अपॉन x प्लस y ह्याच्यासाठी अनदर वन व्हेरिएबल चूज करणार आहे. आणि ह्याचा यूज करून आपण त्याला सिंपल लिनियर इक्वेशन विथ द टू व्हेरिएबल्स मध्ये कन्वर्ट करणार आहे अँड देन वी आर गोइंग टू सॉल्व दिस इक्वेशन्स. लेट अस डू दिस. See what we have to go. We are going to do. See 1 upon x minus y. त्यासाठी आपल्याला एक variable choose करावा लागेल. That 1 upon x minus y is equals to, we'll write here a now. इथं आपण त्यासाठी a assume करू. Now the next one, 1 upon x plus y which equals to b. आता आपण त्यासाठी काय घेणार आहे b. आता आपण दोन equations तयार करू. बघा equation काय बनेल, 4 इंटू ए म्हणजे ह्याच्या बदली जेव्हा हे डिनॉमिनेटर मध्ये आले ना, मग अशी आपण मी तुम्हाला एक्सप्लेन केलंच आहे, इथे आपल्याला परत परत ते एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. आता आपण काय करणार, 1 अपॉन वाय एक्स प्लस एक्स मायनस वाय साठी ए घेतोय. सो हे इक्वेशन काय टर्न होईल, 4 इंटू ए प्लस हे 1 अपॉन एक्स प्लस वाय. 1 अपॉन एक्स प्लस वाय साठी आपण बी घेतलाय, त्यामुळे ह्या सगळ्याच टर्मची किंमत किती बनेल, बी which equals to 3. It is your equation number 1. Now we are going to prepare the another equation for this. आता आपल्याला second equation साठीचे equation बनवायचे बघा. इथे काय बनेल, 2a plus 3, sorry not plus, here it is minus, so we have to give the sign of minus, minus 3b equals to 5. This is your equation number 2. आता हे दिलेले जे दोन इक्वेशन आहेत ती आपल्याला सोडवायची, आणि ही सोडवल्यानंतर आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, ए आणि बी ची. टू डू दिस, सी व्हॉट यू हॅव टू डू अगेन, वी हॅव टू मेक वन व्हेरिएबल सेम, वन व्हेरिएबलच्या बाजूचा सॉरी नॉट व्हेरिएबल सेम, वी हॅव टू मेक द कोइफिशियंट असाइड विथ दिस सेम अँड देन वी हॅव टू सॉल्व्ह दिस इक्वेशन. मग ते करण्यासाठी आता काय करू शकतो बघा, आपण मगाशी आपण दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय केलेलं, पण आता तसं करण्याची गरज नाहीये. काय सांगा, कारण इथे नुसता फक्त बी आहे. सर मी पहिल्या त्या फक्त बीच्या इक्वेशनला म्हणजे त्या इक्वेशनला इक्वेशन नंबर वनला जर मी 3 न मल्टिप्लाय केलं तर मला इथे 3 मिळून जातील, ते आणि ते सेमच बनतील. सो टू डू दिस वी आर गोइंग टू मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 3. लेट अस डू दिस, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. लेट व्हाट विल बी द आंसर, सी 4 into 3, that is 12, 12a plus 3b equals to 3 3s are 9. This is your equation number 3. हे आपलं equation number 3 बनेल. आता आपल्याला कोणाला सॉल्व करायचंय, equation number 2 आणि equation number 3 ला. How you will solve these equations means we are going to eliminate it, correct? How we will eliminate the terms? By adding these two equations, कारण एक प्लस आहे एक मायनस आहे, एडिशन केलं की निघून जाईल. Therefore, by adding equation number 3 and 2, what is the result? See, the result आपल्याला काय मिळेल बघा, 12a plus 3b is equals to 9 plus what is the equation number 2? That is 2a minus 3b is equals to 5. Here see, this term will get cancelled, plus minus it will become 0. 12a plus 2a, that is 14a, which equals to now 9 plus 5, it is 14. So a is equals to, now this 14 is multiplied here, when it transferred on the other side it will become divide. So 14 divided by 14, so here you will get as 1. So a is equals to 1. A ची value मिळाली, कुठलाही equation मध्ये घाला to find the value for b.
त्यातल्या एक दोन तीन कुठल्याही इक्वेशन मध्ये घालू शकतो. मी कुठल्या मध्ये घालेन? करेक्ट, इझियर आहे ना, इक्वेशन नंबर वन. वी आर गोइंग टू पुट द व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल्स टू वन इन दिस इक्वेशन नंबर वन. पुटिंग दॅट व्हॅल्यू, पुटिंग व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल्स टू वन इन इक्वेशन नंबर वन. आता इक्वेशन नंबर वन मध्ये आपण ती व्हॅल्यू घालते. बघा, पहिल्यांदा इक्वेशन लिहून घेऊ. 4a plus b is equals to 3. आता आपल्याला a म्हणजे किती घालायचं तर 1. 4 into 1 that is 4 plus b which equals to 3. Now this plus 4 is there, when it will transfer on the other side it will become minus. Therefore b is equals to 3 minus 4. b is equals to minus 1. आता मला a आणि b ह्याच्या दोन्ही व्हॅल्यू मिळालेले आहेत, पण हे माझा आंसर आहे का? करेक्ट, नाही आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला ह्याची व्हॅल्यू ए आणि बीच्या ह्या किमती कुठे घालाव्या लागतील? एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय मध्ये. कारण आपल्याला सोल्युशन कोणाच्या काढायचे, म्हणजे आपल्याला किमती कोणाच्या काढायच्या आहेत, तर एक्स आणि वायच्या. मग आता काय करू? मगाशी जसं केलं तसंच सेम, वन अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू ए घाला किंमत. वन अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू ए. ए किती आहेत बघा आपले? वन. देअरफोर आता हे शिफ्ट करून घेईन मी तिकडे, हे डिवाइड आहे तिकडे, गेल्यावर बनतील मल्टीप्लाय. देअरफोर एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू वन हे मला इक्वेशन मिळेल. ह्याला आता आपण लेबल घेऊ 4. दिस इज युअर इक्वेशन नंबर 4. नाव द नेक्स्ट, आता आपल्याला बी ची किंमत घालायची. आता बी साठी आपण काय अशुम केलेलं बघा, वन अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू बी. देअरफोर वन अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू बी. आपली बी ची किंमत किती आली आहे? दॅट इज मायनस वन. देअरफोर वन अपॉन एक्स प्लस वाय विच इक्वल्स टू मायनस वन. आता पुन्हा आपल्याला क्रॉस मल्टीप्लाय करून घ्यायचं आहे आणि एक्स प्लस वाय किंवा एक्स मायनस वाय जे काही तुमचं इक्वेशन ह्याचा टर्न होऊन येईल त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. देअरफोर आय शिफ्ट दिस ऑन द अदर साइड, इट विल बिकम मायनस सी वन अपॉन सॉरी वन इक्वल्स टू मायनस इन अ ब्रॅकेट एक्स प्लस वाय. वी हॅव रिसिव्ड टिल व्हॅल्यू ऑफ इक्वेशन नंबर 4. नाव वी आर गोइंग टू फाइंड द इक्वेशन नंबर 5. सी इथे बघा, आता आपण इंटरचेंज करून घेऊ थोडस. हे काय बनेल? हे मायनस साइन जे आहे ना, तर ह्या वनला देऊन टाका. मग हे इक्वेशन कसं बनेल? तर एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू मायनस वन हे असेल तुमचं इक्वेशन नंबर 5. आता तुम्हाला दोन इक्वेशन मिळालीत, दॅट इज एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू वन आणि एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू मायनस वन. आता ह्या दोन इक्वेशन्सना आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची, म्हणजे आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. लेट अस डू दिस. आता काय करू सांगा हे करण्यासाठी? एक्स आणि वाय हे इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 ह्यांची आपण करूत ऍडिशन, कारण हे मायनस वाय आणि ते प्लस वाय आहेत, ते होतील कॅन्सल. देअरफोर ऍडिंग इक्वेशन नंबर 4 अँड 5, व्हॉट यू विल रिसीव्ह? सी हियर, आता आपल्याला काय मिळेल बघा, एक्स मायनस वाय विच इक्वल्स टू 0 हे सॉरी विच इक्वल्स टू 1 हे आपलं इक्वेशन नंबर 4 आहे. पुढचं इक्वेशन बघा, एक्स प्लस वाय विच इक्वल्स टू मायनस वन. ह्या दोघांची आपल्याला करायची ऍडिशन. हे मायनस आणि हे प्लस हे कॅन्सल होतील, याची व्हॅल्यू येईल 0. एक्स प्लस एक्स दॅट इज 2x विच इक्वल्स टू 1 मायनस वन विच इज 0. देअरफोर एक्स इज इक्वल्स टू 0. आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळेल बघा? 0, कारण हे 0 राहिले. हे 2 तिकडे जरी मल्टिप्लाय करून तिकडे डिवाइड जरी केले तरी आन्सर आपल्याला किती मिळेल? 0. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू 0 मिळाली. आपल्याला वायची फाइंड आउट करायचे, कुठल्याही इक्वेशन मध्ये घाला. देअरफोर बाय पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 4. सी व्हॉट इज आर इक्वेशन नंबर 4? एक्स मायनस वाय विच इक्वल्स टू 1. इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती घालायची आहे? 0. मायनस वाय विच इक्वल्स टू 1. देअरफोर मायनस वाय इज इक्वल्स टू 1. ऍज वी कॅन से वाय इज इक्वल्स टू मायनस 1. आता आपल्याला ह्या इक्वेशनचं सोल्युशन मिळेल. मग ह्या इक्वेशनचं सोल्युशन काय आहे? तर एक्स इज इक्वल्स टू 0 अँड वाय इज इक्वल्स टू मायनस 1. देअरफोर सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन
is x comma y, which equals to 0 comma minus 1. This is your solution of this equation. I hope you understood this example. असं वाटतं की तुम्हाला हे एक्झाम्पल नक्की समजलं असेल. अधिक समजण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि झोकासोबत शिकत राहा.